फ्रेंड्स मी अक्षता मंचला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता मी रत्नागिरी स्टेशनला आहे, ट्रेनची वाट बघते, मी ठाण्याला चालले आणि आजची जर्नी मी जनशताब्दी एक्सप्रेसने करणार आहे जी 5 ट्रेन आहे. पण आता जवळजवळ 1 ट्रेन लेट आहे तर आता अनाउन्समेंट होते, थोड्याच वेळात येईल ट्रेन प्लॅटफॉर्मला. चला तर मग आपण आजचा व्हिडिओ बघूया. आम्ही आता घरातून निघालो रत्नागिरी स्टेशनला जायला. रिक्षाने आम्ही फक्त 5 मिनिटात पोहोचू स्टेशनला. आणि आता आम्ही पोहोचलो स्टेशनजवळ. इथे आपल्याला 2-व्हीलरचं पार्किंग दिसतंय. आणि आम्ही आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो. हे कोकण रेल्वेचं रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे. इथे आपल्याला रिक्षा पण उभ्या असलेल्या दिसतात. आणि आता साधारण 4:30 वाजलेत आणि ट्रेन 5 आहे. आम्ही अर्धा तास लवकरच आलो आहे. बघू आता ट्रेनला किती वेळ आहे, किती लेट आहे ट्रेन, की टाईमवर आहे. तिथे इंडिकेटर बघितल्यावर समजेलच आपल्याला. हे आमचं तिकीट आहे आणि आमचा कोच आहे D5 आणि सीट नंबर आहे 42 आणि 39. एक विंडो सीट आहे आणि एक साईडची सीट आहे. इथे 2 डिस्प्ले लावलेले आहेत, त्याच्यापैकी एकामध्ये आपल्याला ट्रेनची कोच पोझिशन दिसते आणि त्याच्या साईडला जो डिस्प्ले आहे त्याच्यामध्ये ट्रेनचा चार्ट दिसतो आपल्याला. इथे इंडिकेटरला पण ट्रेन लागलेली आहे, 12052 जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस. 5:05 ट्रेन आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 येणार आहे. तर आता मी प्लॅटफॉर्म नंबर 2 जाऊन ट्रेनची वाट बघतो. माझ्याबरोबर माझे पप्पा पण आहेत, आम्ही दोघं चाललो आहे ठाण्याला. जनशताब्दी ही एक पूर्ण आरक्षित ट्रेन आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या ट्रेनचं बुकिंग आधीच करावं लागतं. ह्या ट्रेनला एकही अनारक्षित डब्बा नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या ट्रेनचं अनारक्षित तिकीट मिळणं शक्य होत नाही. म्हणून आम्ही पण काही दिवस आधीच ह्या ट्रेनचं रिझर्वेशन केलं होतं. इकडे 2 प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही आता प्लॅटफॉर्मला चाललो आहे. इथे बऱ्यापैकी गर्दी दिसते, खूप सारे लोक आहेत मुंबईला जाणारे. इथे समोरच्या प्लॅटफॉर्मला मालगाडी लागलेली दिसते आणि हा 2 प्लॅटफॉर्म आहे. आमची ट्रेन इथेच येईल. आणि आता ट्रेनची अनाउन्समेंट होते, थोड्याच वेळात ट्रेन येईल प्लॅटफॉर्मला. आमचा कोच आहे D5 आणि तो 10 डब्बा आहे, त्याच्यामुळे 10 डब्बा इथे येईल. तर आम्ही आता इथे येऊन थांबलो आहे, ट्रेनची वाट बघतो आहे. ट्रेन जवळजवळ 1 लेट आहे आणि आता थोड्याच वेळात ट्रेन येईल प्लॅटफॉर्मला. 1 वाट बघितल्यानंतर आता फायनली ट्रेन दिसायला लागली आहे. ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्मला. एकदम हळूहळू येते ट्रेन. ट्रेनचा पहिलाच डब्बा आहे एक्झिक्युटिव्ह क्लास, ज्याला विस्ताडोम असेही म्हणतात. Thank you.
ट्रेन आता थांबली आणि आम्ही आमच्या D5 कोचमध्ये चढलो आणि आता आम्ही सीट शोधते आमच्या. सगळेच आपापले सीट शोधण्यामध्ये व्यस्त आहेत. आमची सीट 39, 42, 39, 42. आणि फायनली मला माझी विंडो सीट भेटलेली आहे 42. सीट शोधता शोधता आता रत्नागिरी स्टेशनवरून ट्रेन पण सुटलेली आहे. ही ट्रेन आता डायरेक्ट चिपळूण स्टेशनला थांबेल. हे मधले छोटे छोटे स्टेशन घेत नाही, चिपळूण नंतर पनवेल आणि पनवेल नंतर डायरेक्ट ठाण्याला थांबते. इथे विंडोमधून मस्त असं हिरवंगार वातावरण बघायला खूप छान वाटतंय. सगळीकडे हिरवं आहे. मध्येच आता टनल आलाय आणि मी आता माझी फेवरेट गरमागरम कॉफी घेतलेली आहे आणि विंडो सीटला बसून कॉफी पिण्याची मजा तर काही वेगळीच असते. आणि इथे TC पण आले, सगळ्यांचे तिकीट चेक करतात. वाव, इथे आपल्याला छान असं निसर्गरम्य दृश्य बघायला मिळतंय. हिरवीगार झाडं आहेत चारी साईडला आणि मधून नदी वाहते. आणि मी आत्ता आले वॉशरूम मध्ये. आपण या ट्रेनचे वॉशरूम बघूया. ह्या ट्रेनचं वॉशरूम पण पॅसेंजर ट्रेन सारखंच आहे. सिस्टम सगळी तशीच आहे पण पॅसेंजर ट्रेनपेक्षा खूप पटीने स्वच्छ आहे ह्या ट्रेनचं वॉशरूम. इथे आपण ह्या ट्रेनचं इंटेरियर बघू शकतो. दोन कोचच्या मध्ये जो पॅसेज आहे तिथे वॉशरूम आणि वॉश बेसिनची अरेंजमेंट केलेली आहे. इथे वॉश बेसिनच्या वरती मिरर पण आहे. आणि इथे आपण सिटिंग अरेंजमेंट पण बघू शकतो. आणि हा आमचा कोच आहे D5. आणि इथे ही माझी विंडो सीट आहे. मला उलटी सीट भेटली आहे पण तरी पण विंडो सीट आहे, ह्यातच मी समाधानी आहे. आणि ट्रेन आता चिपळूण स्टेशनला पोहोचली आहे. प्लॅटफॉर्मला लागते ट्रेन. ट्रेन आता थांबली आहे चिपळूण प्लॅटफॉर्मला आणि खूप सारे फेरीवाले चढलेत वडापाव कोल्ड्रिंक वगैरे विकण्यासाठी आणि खूप सारे पॅसेंजर घेतात पण. आणि ट्रेन आता चिपळूण स्टेशनवरून सुटली आहे आणि ह्या ट्रेनचा आता नेक्स्ट हॉल्ट आहे पनवेल, त्यामुळे ट्रेन आता डायरेक्ट पनवेल स्टेशनला थांबेल. TC आता परत आलाय. जे पॅसेंजर चिपळूणला चढलेत त्यांचं तिकीट चेक करायला. रात्र झाली आता. इथून आपल्याला विंडोमधून चंद्र पण बघायला मिळतोय. कोणती तरी ट्रेन क्रॉसिंग होते, चंद्र दिसायचा बंद झाला त्याच्यामुळे. इथे छान असं चंद्राचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. रात्रीचे 8:30 वाजले, जेवणाची वेळ झाली, त्याच्यामुळे रेल्वे केटरिंगवाले जेवण घेऊन आले. व्हेज नॉनव्हेज दोन्ही डिशेस आहेत, त्याच्यामुळे ज्यांना घ्यायचं ते पैसे देऊन घेऊ शकतात.
ट्रेन रोहा स्टेशन में पोचली आहे, पण ह्या स्टेशन में ट्रेन थांबणार नाही आहे, कारण की ह्या ट्रेन चं हॉल्ट नाही आहे रोहा। मला पण आता भूक लागली, त्याच्यामुळे मी टोमॅटो सूप घेतलंय। हे मी असं पहिल्यांदा बघितलं चहा कॉफी सारखं, इथे टोमॅटो सूप पण मिळतं। फर्स्ट टाइम बघितलं त्याच्यामुळे म्हटलं टेस्ट करून बघू। ट्रेन आता पनवेल स्टेशनला आली आहे। गोव्यापासून मुंबईपर्यंत यायला ह्या ट्रेनला साधारण 8 ते 9 तास लागतात, आणि आठवड्याच्या सगळ्या वारांना ही ट्रेन असते, आणि या ट्रेनचं तिकीट बुकिंग 120 दिवस अगोदरपासून सुरू होते। मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या प्रवासामध्ये ही ट्रेन फक्त थेवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, ठाणे आणि दादर ह्या प्रमुख स्थानकांवरच थांबते। ही ट्रेन मध्य रेल्वेद्वारे चालवली जाते, आणि या ट्रेनचा सरासरी वेग 86.6 किलोमीटर प्रति तास आहे, आणि ही 590 किलोमीटर अंतर कापते। ह्या ट्रेनमध्ये एक विस्ताडोम कोच म्हणजेच एक्झिक्युटिव्ह क्लास कोच, 3 AC चेअर कार म्हणजे CC कोच आणि 10 सेकंड सिटिंग क्लास कोच आहे। आणि ही गोवा ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस 16 एप्रिल 2002 पासून सुरू झाली। ट्रेन आता थांबली आहे पनवेल स्टेशनला, आणि पनवेलचे गरमागरम समोसे वाले आलेत समोसे विकायला। आणि ट्रेन आता सुटली आहे पनवेल स्टेशनवरून, आणि आता ट्रेन डायरेक्ट ठाणा स्टेशनला थांबेल, आणि आम्हाला पण ठाणा स्टेशनलाच उतरायचंय। आणि आता ठाणा स्टेशन जवळ आलंय, त्याच्यामुळे ठाण्याला उतरणारे सगळे तयारीत आहेत उतरायच्या, बॅग वगैरे घेऊन आम्ही पण उतरायच्या तयारीत आहोत, कारण ट्रेन जास्त वेळ थांबणार नाही इथे। आणि आता ठाणा स्टेशन आलंय, आम्ही उतरतोय। तर तुम्हाला हा माझा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।